केडगावमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ शेवगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी या हत्याकांडातील आरोपींना कडक शिक्षा ठोठावण्याची मागणी केली आहे. नगरच्या केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेनं पुकारलेल्या जिल्हा बंदला शेवगावमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. स्थानिक शिवसैनिकांनी बंदचं आवाहन केलं होतं. त्यानुसार शहरातील व्यापारी व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवली. एरवी गजबजलेल्या शेवगावमधील सर्वच प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट होता. केडगाव हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. दोन दिवसापूर्वी जी केडगावमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची हत्या झाली, त्याचा निषेध म्हणून आज शेवगाव शहर पूर्णपणे शिवसेनेच्या वतीने बंद ठेवण्यात आलेलं आहे. केडगावमधील जे राजकीय गुंड आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, ही आमची मागणी आणि ती आम्ही त्या निवेदनाद्वारे शासनाला कळवलेली आहे. केडगावमधील घटना जर पाहिली तर बिहारला सुद्धा लाजवला अशी घटना या केडगावमध्ये झालेली, आणि म्हणून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, हाय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार या तिघांनी ही घटना संगनमताने घडवली आणि त्या ठिकाणी शिवसैनिकाचा खून, निर्गुण खून त्या ठिकाणी करण्यात आला. ही घटना अतिशय लोकशाहीला महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणारी असल्याने या गुंडांवर कारवाई झाली पाहिजे आणि या गुंडांना यामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी शेवगाव तालुका शिवसेनेच्या वतीने मी मागणी करतो. दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक केडगाव या ठिकाणी घेण्यात आली. त्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या दरम्यान दोन शिवसैनिकाचा अत्यंत निर्गुण असा खून करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि हाय काँग्रेस या तीन आमदारांनी हे संगनमत करून या ठिकाणी शिवसेनेच्या शहर उपप्रमुख आणि शिवसैनिक या दोघांचा निर्गुण खून झालेला आहे. तरी या आरोपींना त्वरित अटक करून त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा कशी होईल आणि हा जो याची जी केस आहे फास्ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये चालून यांना लवकरात लवकर कशी फाशी होईल याची सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि यांना शासनाने दक्षता घेतली पाहिजे आणि यांना काही झालं तरी फाशी झालीच पाहिजे. या ठिकाणी शेवगाव शहरामध्ये आणि शेवगाव तालुक्यामध्ये एकदम उत्स्फूर्त असा बंद ठेवलेला आहे आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं आहे. यावेळी तालुका प्रमुख भरत लोहकरे, शहर प्रमुख सुनील जगताप, एकनाथ कुसळकर, अविनाश मगरे, अरुण गर्जे, गणेश चिमटे, हमीद पठाण, सिद्धार्थ काटे, कडुबाळ लोंढे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप दहेड्यासह कॅमेरामन अलीम शेख, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.